पंचगंगा नदीनं आता इशारा पातळी ओलांडली आणि पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे आता वाटचाल सुरू झाली आहे आणि कोल्हापूर प्रशासन त्यामुळे अलर्ट मोडवर आलंय. गेल्या काही तासांपासून आपण कोल्हापूरमधून ही अपडेट घडामोड पाहतोय. कोल्हापूरमध्ये पंचगंगेनं आता इशारा पातळी ओलांडलेली आहे आणि धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू झालेली आहे, त्यामुळे कोल्हापूर प्रशासन आता अलर्ट मोडवर आलेलं आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 आणि धोका पातळी 43 फूट आहे आणि आता इशारा पातळी ओलांडली आहे आणि धोका पातळीकडे ही वाटचाल सुरू झालेली आहे. तर 24 तासामध्ये प्रचंड पाऊस आहे, त्यामुळे नदींच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होती आहे. घाटमाथ्यावर पाऊस होतोय, त्यामुळे सुद्धा पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत चालली आहे. आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या कोल्हापूरमधून आपल्याबरोबर थेट जोडले गेले. जाणून घेऊया प्रतापकडून आणखी अपडेट्स. प्रताप, पंचगंगा नदीनं आता इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केल्याचं कळतंय, काय अपडेट आहेत? आम्ही आता उभा आहे राजाराम बंधाऱ्यावर. आपण पाहतो की पंचगंगा नदीची जी पाणी पातळी आहे ती याच ठिकाणी मोजली जाते. जवळपास आपण पाहतोय की 39 फूट इतकं पाणी जी पातळी आहे ती झालेली आहे, म्हणजेच पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे आणि आता धोका पातळीकडे वाटचाल सुरू झालेली आहे. एकूणच आपण पाहतो की पंचगंगा नदी आज सकाळपर्यंत इशारा पातळी ओलांडेल अशा प्रकारचा अंदाज बांधला जात होता आणि त्याचप्रकारे आपण बघू शकतो 39 फूट इतकी इशारा पातळी झालेली आहे. धोक्याच्या पातळीकडे आता वाटचाल सुरू झालेली आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे, कारण आपण पाहतो की आता इथून पुढची वाटचाल जी आहे ती धोक्याच्या पातळीकडे पंचगंगेची सुरू होईल. आपण पाहतो नदीकाठच्या भागांना अलर्ट राहण्याच्या आधीच सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आता जनावरं किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही तातडीनं हलवायला सुरुवात करा अशा प्रशासनानं आदेश दिलेला आहे. त्याप्रमाणे आपण पाहतोय चिखले असेल किंवा इतर गावातल्या 10% लोकांनी तरी आतापर्यंतच जे जनावर आहेत ते स्थलांतरित केलेले आहेत, पण धोक्याच्या पातळीपर्यंत जाईपर्यंत तुम्ही वाट बघू नका अशा प्रकारच्या सूचना प्रशासनानं दिलेल्या आहेत. एकूणच आपण पाहतो की पश्चिम भागात म्हणजे जे धरण क्षेत्रामध्ये मुसळधार आणि अतिवृष्टी सदृश पाऊस पडतोय, त्याचा परिणाम म्हणून पंचगंगा नदी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी वाढताना दिसतंय. एकूणच आपण पाहतो की संध्याकाळपर्यंत ही पाणी पातळी आणखी 1 ते 1.5 फुटाने वाढेल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केला जातोय. एकूणच या पार्श्वभूमीवर प्रशासनानं अलर्ट मोड दिलेला आहे, त्यामुळे आता नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. एकूणच आपण पाहतो की गेल्या 3 वेळेला आपण पाहिलं की पंचगंगा नदीनं या पुढच्या काळामध्ये आपण पाहतोय की या मागच्या काळामध्ये 3 वेळेला नदी पात्राबाहेर पडली होती आणि आता मात्र आपण पाहतो की हिची वाटचाल जी आहे ती धोक्याच्या पातळीकडे सुरू झालेली आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांनी अलर्ट राहण्याची गरज आहे. ठीक, धन्यवाद प्रताप, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू. कोल्हापुरातून प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते.